थायरॉईडच्या त्यांच्या जवळपास 6 ते 7 फ्रँचायसी वर्क होत आहेत आणि अनेक फ्रँचायसी येऊ घातलेल्या आहेत. तर थायरॉईड ह्या एकाच विषयाला घेऊन कसं आयुर्वेदामध्ये उत्तमरित्या काम करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे TATC त्यांचं जे थायरॉईड क्लिनिक आहे. तर आज आपल्याला ते वक्ते म्हणून लाभलेत, तर त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांना विनंती करूया की त्यांनी ध्वनी धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाला सुरू करूया. देवाला अत्यंत अनप्रिपेअर्ड सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे आलं, कारण माझं क्लिनिक आहे भारतीय विद्यापीठ कात्रजला. मी त्या टोकाला, सर ह्या टोकाला, आणि त्यामुळे त्यांनी मला या म्हणून सांगितलेलं असं मला वाटतं 2 आठवड्यापेक्षा जास्त होऊन गेले. पण हा मधला जो काही प्रवास आहे हा खूप जास्त वातरक्ताची संप्राप्ती करणार आहे, त्याच्यामुळं आज जाऊ उद्या जाऊ असं करत राहिलं होतं. आज लकीली DY पाटीलमध्ये एक कार्यक्रम होता, त्याच्यासाठी यायचं होतं. म्हटलं सरांचं आहे तर आपण लागलीच दोन्ही कार्यक्रम एकत्र करता येतील त्या हिशोबाने करतो मी आलं. पण त्यात पण काल माझी OPD मुंबईला होती आणि रात्री 11:30-11:30 वाजता मी घरात पोहोचलो, त्यामुळे प्रेझेंटेशन वगैरे काही तयार करायची वेळ मिळाली नाही. ओव्हरऑल आता सरांनी जसं सांगितलं तसं आपल्या आयुर्वेदामध्ये किती ताकद आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे जास्त गरजेचं आहे. आणि हे जर समजून द्यायचं असेल ना तर स्पेशलायझेशनची गरज आहे, कारण तुम्हाला आणि मला एखादा आजारापेक्षा जास्त आजार ट्रीट करता येतात ह्याच्यावरती लोकांचा विश्वास राहिला आहे का आज, हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे 2010 साली धात्री नावाची एक कंपनी आहे केरळची, तुम्हाला इंदुलेखा कदाचित माहिती असेल, आता इंदुलेखा ही केरळची कंपनी आहे आणि 2010 साली केरळमध्ये 1 नंबरची कंपनी ही धात्री होती आणि 2 नंबरला इंदुलेखा होती. त्या धात्री कंपनीचे जे ओनर आहेत ते माझ्याकडे आले होते आणि त्यांना काही औषधं मी सॅम्पलवर दिली होती, आणि त्यावेळेला त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी त्या औषधांचे रिझल्ट बघितले आणि त्यांनी मला असं म्हटलं की डॉक्टर वाय आर इट नॉट गोईंग फॉर स्पेशलायझेशन प्रॅक्टिस. आणि त्यावेळेला मी हा विचार केला होता की अरे काय असं कधी स्पेशलायझेशन प्रॅक्टिस होतं का, म्हणजे आज ऑल ओव्हर एक जनरल प्रॅक्टिशनर आयुर्वेदाचं ज्यावेळेला आपण बघतो त्याच्यावरती बोर्डवरती बाहेर दमा, मुळव्याध, मुतखडा, केस गळणे, चेहऱ्यावर येणारे पिंपल, वान, एड्स, कॅन्सर असं सगळं लिहिलेलं असतं. वॉट इट मेक्स ॲक्च्युली, इट मेक्स अस जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन. कारण मी आत्ता बघतो आहे तर ज्यावेळेला कितीतरी लोक जे मला ॲप्रोच होतात, पेशंट्स द्या सोडून, ले पब्लिक सोडून द्या, पण ज्युनियर डॉक्टर्स किंवा अगदी माझ्या वयाचे डॉक्टर्स ज्यावेळेला मला ॲप्रोच होतात आणि वाढलेल्या TSHला ते हायपोथायरॉईड म्हणण्याऐवजी हायपरथायरॉईड म्हणतात, ही कंडिशन आजही आपल्या पॅथीची आहे. मला खरं सांगा तुमचे कॉलेजेस कोणकोणते आहेत, सगळे तुम्ही कोणत्या वर्षाचे आहात, का सगळे इंटर्न आहात, इंटर्न आहात, कॉलेज कोणतं, निगडी, सगळे निगडी, ओके. किती जणांना कॉलेजमध्ये थायरॉईड हा विषय शिकवला गेला आहे, इन डेप्थ तर सोडून द्या, एंडोक्राइनॉलॉजी किंवा थायरॉईड हे किती लोकांना समज शिकवलं गेलं तुमच्या पोर्शनमध्ये होता, किती डेप्थमध्ये शिकवला गेला. मॉडर्नवाले आपल्या नावानं ओरडतं ते उगच नाही, आणि मग अशा आणि ह्या चुका लोक फेसबुकवरती टाकतात. म्हणजे मध्ये तर एकानं असं टाकलं होतं की हे मी औषध दिलं TSH एवढा होता, काहीतरी 7 होता, मी औषध दिलं आता त्याचा TSH वाढला, बघा मी हायपरथायरॉईड ट्रीट केला, हायपरथायरॉईड ट्रीट केला, असल्या कमेंट्स टाकतात लोक आणि याच्यामुळे आपली जास्त बदनामी होते. सो कॉन्सन्ट्रेट ऑन वन थिंग अँड बिकम द बॉस ऑफ इट, हे मला त्यावेळेला कळून चुकलं. अर्थात हे कळलं म्हणजे कसं कळलं, तर मी म्हटलं ना की मलाही असं वाटलं होतं काय हा माणूस केरळातला, केरळमध्ये एवढा आयुर्वेद चालतो, इथं आमचा आयुर्वेद वेगळा आहे, त्यांचा आयुर्वेद वेगळा आहे, मग अशा परिस्थितीमध्ये मी बसून बोलू का छानपैकी, हे करून आलं तर म्हटलं हे कसं व्हायचं ह्यांच्याकडे, आपलं जसं ह्यांना पाहिजे तसं आपण करू शकणार का, नाही करू शकणार. पहिले 6-8 महिने मी काय त्याच्यावरती विचार केला नव्हता. नंतर ते वन फाईन डे असं झालं की ज्यावेळेला आम्ही सगळे क्लिनिकचे माझे स्टुडंट्स आणि आम्ही सगळे एकत्र बसलो होतो आणि आम्ही प्लॅन करत होतो की आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये कोणते पेशंट जास्त येत आहेत ह्याचं थोडंसं ॲनालिसिस करूया, किंवा कुठल्या पेशंट्सला चांगले रिझल्ट्स आहेत हे थोडंसं ॲनालिसिस करूया. आणि हे बघत असताना असं लक्षात आलं की थायरॉईडच्या पेशंट्सची संख्या जास्त आहे,
मग माझा एक स्टुडंट दिगीश ठक्कर नावाचा, जो आज अहमदाबादमध्ये खूप चांगला लिडिंग प्रॅक्टिशनर आहे, त्यानं सगळ्या डिसिजेसची लिस्ट काढली आणि त्याने एक नवीन नाव शोधून काढलं. अँड दॅट वॉज टी डॉट एच डॉट वाय डॉट आर डॉट ओ डॉट आय डॉट डी. म्हटलं हे काय आहे? सर म्हटलं ह्या सगळे पेशंट्स आपल्याकडे जे असतात, टी फॉर थायरॉइड, एच फॉर हायपरटेन्शन, ओ फॉर ओबेसिटी, आय फॉर इन्फर्टिलिटी, आर फॉर रुमेटिक डिसऑर्डर्स अँड डी फॉर डायबिटीज. वाय फक्त मी त्याच्यामध्ये म्हणलं एक्स्ट्रा टाकलं आहे, विच कॅन स्टँड फॉर योगा. अँड दॅट डे वी चेंज अवर नेम ऑफ क्लिनिक फ्रॉम श्री विश्व यज्ञ आयुर्वेद टू द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक. बेसिकली आपण खूप वेगळ्या पद्धतीने विचार करत असतो, म्हणजे आपण कुठेतरी ट्रॅडिशनल वेने विचार करतो किंवा आपण कुठेतरी एखाद्या परंपरेच्या हिशोबाने विचार करतो की ह्या परंपरेचं नाव आहे, कुठल्या तरी आपल्या गुरूंचं नाव किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. माझे क्लिनिकचं नाव तसंच होतं, पण मग नंतर टाईम सोल्युशन म्हणून आम्ही द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकवरती आलो. आणि गेल्या 3 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी म्हणून आपण लोकांना द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक म्हणणं हे देखील अवघड पडतं हे लक्षात आल्यानंतर वी केम टू व्हेरी शॉर्ट फॉर्म, दॅट इज PATC. VLCCचा लॉंग फॉर्म तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? बरं, कधी गरज वाटली का VLCCचा लॉंग फॉर्म जाणून घ्यायची? मग मग ATCची जाणून घ्यायची काय गरज आहे? जे ट्रेंडी आहे, जे सोपं आहे, अरे तुम्ही इन्स्टाच्या जमण्याची पोरं आहात ना, तुम्हाला हे माहिती आहे, जे सोपं आहे, जे लोकांना लक्षात ठेवायला सोपं पडेल ते नाव ठेवावं. मी 10 वर्ष म्हणजे 5 ते 6 वर्ष प्रॅक्टिस करून सुद्धा विश्वयज्ञ आयुर्वेद हे नाव माझ्या एकाही पेशंटला येत नव्हतं. ते सगळे पाटलांचं दवाखाना, पाटील डॉक्टरांचं दवाखाना असं म्हणतो, कुणीही विश्वयज्ञ म्हणत नव्हतं. मग त्या नावाचा ब्रँड हा कधी तयार होणार? तो कधीच तयार होत नाही. सो नाव हे छोटं असावं, शॉर्ट असावं, लक्षात राहण्यासारखं असावं, इथून ती सुरुवात करायला पाहिजे. इथून द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकपासून ती सुरुवात झाली आणि आपण PATCपर्यंत पोहोचतो. आता याच्यामध्ये आता मी 2 गोष्टी वेगवेगळ्या तुमच्यासमोर मांडणार असं विचार करतो. पहिली गोष्ट म्हणजे थायरॉइड, जो तुमच्यापैकी 17-12 जणांनी शिकलेला आहे, त्यामुळं त्याच्याविषयी मी डिटेलमध्ये बोलणार नाही. पण आपण एक साधारणपणे अंदाज घेतला तर थायरॉइड वर्क कसं होतं, तर इट इज अ रिव्हर्स मेकॅनिझम. म्हणजे इथं असणारी थायरॉइडची ग्लँड ही 2 हॉर्मोन सिक्रेट करत असते, T3 आणि T4. त्याच्यावरती मेंदूमध्ये असणारी, मेंदूच्या खालच्या बाजूला असणारी, हायपोथॅलॅमसच्या खाली असणारी जी फर्स्ट मास्टर ग्लँड आहे ती म्हणजे पिट्युटरी ग्लँड, तिच्यामधून TSH, आधी TRH निघतो, त्याच्यानंतर TSH निघतो आणि हा कंट्रोल ठेवत असतो त्या थायरॉइडच्या ग्लँडवरती. अजून डीपमध्ये गेल्यानंतर तुमचे हे पण लक्षात येईल की थायरॉइडची ग्लँड ही रिव्हर्स मेकॅनिझमनं पिट्युटरीवरती सुद्धा कंट्रोल ठेवत असतो. पण तो खूप डीपचा विषय आहे, तिथं पोहोचायला मला 5 ते 6 वर्ष लागली, त्यामुळे मी तेवढ्या खोलात तुम्हाला आता येऊन जातो. मी आपण प्रायमरी लेवलवरती बोलूया. तर ज्या वेळेला शरीरामध्ये एंडोक्राईन सिस्टीममधून निघणारे हॉर्मोन्स ब्लडमध्ये येत असतात, त्याला मॉनिटर करणारी एक सिस्टीम शरीरामध्ये असते. ठीक, म्हणजे आपण आता सगळ्यांच्या इथे स्टीम बॉक्स लावलेला असेल, स्टीम बॉक्समध्ये आपण टेम्परेचर काउंट करणारा एक छोटा एवढा पिन टाकून ठेवतो आणि त्या टेम्परेचरला पोहोचलं की तो सिग्नल जातो आणि माझं स्टीम चेंबर जो आहे तो डिस्कनेक्ट होतो, त्याची लाईट डिस्कनेक्ट होतो. इट्स अ रिव्हर्स मेकॅनिझम. त्याच पद्धतीनं शरीरातल्या हॉर्मोन्सचा प्रमाण मेजर करणारी सिस्टीम एक शरीरामध्ये असते, जी वाढलेल्या हॉर्मोनची किंवा कमी झालेल्या हॉर्मोनची इन्फॉर्मेशन ही वरती पिट्युटरीला देत असते. ज्या वेळेला तुमच्या शरीरातला T3 किंवा T4 किंवा दोन्ही कमी होतात, सिग्नल मेंदूकडे पर्यायानं पिट्युटरीकडे जातो आणि पिट्युटरी त्याच्या अकॉर्डिंगली ॲक्शन घेते. काय ॲक्शन घेते? तर तो स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे, तो जास्त झाला तर जास्त स्टिम्युलेट होणार आहे, कमी झाला तर कमी स्टिम्युलेट होणार आहे. मग जर T3 T4 कमी झालेले असतील तर तो स्वतःचं प्रमाण वाढवतो, म्हणजे काय? स्टिम्युलेशन वाढवतो, म्हणजे काय? पर्यायानं TSH वाढवतो आणि TSH वाढला की T3 T4 प्रमाण नॉर्मल येतं. हे सगळं विदिन सेकंड्स होत असतं खरं तर, आणि त्यामुळे हॉर्मोन्सच्या व्हॅल्यूज ह्या लगेच लगेच बदलताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही आत्ता जा एका ब्लड एक आत्ताच एक ब्लड सॅम्पल द्या एकाच लॅबमध्ये आणि 2 तासानंतर त्याच लॅबमध्ये दुसरं सॅम्पल द्या, सो तुमच्या व्हॅल्यूज ॲज इट इज येणार नाही. आता ह्याच्यामध्ये ह्युमन एरर्स किंवा मशीन एरर्स पण आहेत, ती पण एक गोष्ट आहे. पण त्याचबरोबरीनं बॉडी ही लगेच रिॲक्ट होत असतो. तुम्हाला हे माहिती आहे का की आपण भांडायला एखाद्या माणसाशी लागलो ना की आपले कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढते. पण मध्ये एक रिसर्च केला गेला, त्याच्यामध्ये असं केलं की एका माणसाला दुसऱ्या माणसाशी भांडायला लावलं नॅचरल कॉजेस तयार करून आणि त्याचा शुगर त्याचा कोलेस्ट्रॉल चेक केलं, सो इट फॉर्म रेड्स. मग त्याच माणसाला त्याच्या मागे आणखीन 4 जण उभे केले सपोर्ट म्हणून, आणखीन तावाताना म्हणला, आणखीन कोलेस्ट्रॉल वाढलं. सो ह्या गोष्टी अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये शरीरामध्ये घडत असतात. म्हणजे ज्या वेळेला T3 T4 कमी होतं त्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मेंदूकडे सिग्नल जातो,
मेंदू अकॉर्डिंगली काम करतो, टीएसएसचं प्रमाण वाढतं, टीएसएसचं प्रमाण वाढलं की टीएसए T3 T4 नॉर्मल येतं. आता इथे कमी काय झालं होतं, तर T3 T4 कमी झालं होता जे थायरॉइडचे हॉर्मोन आहे म्हणून ह्याला हायपोथायरॉइड म्हणायचं. टीएसएच वाढला म्हणून हायपोथायरॉइड म्हणायचं नाहीये. तसं असतं तर मग तो हायपोपिट्युटेरिया वगैरे असं काहीतरी झालं असतं, पण तसं ते नाही आहे. दिस इज फर्स्ट थिंग. आणि ह्याच्या बरोबर एक्झॅक्ट जी कंडिशन आहे दॅट इज हायपोथायरॉइड. गॉट इट? काही शंका याच्यामध्ये? काही. आता आयुर्वेदाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला मला ऑन टीव्ही माझा लाईव्ह टीव्ही शो चालू असताना मला प्रश्न आला होता की पण आयुर्वेदिक डॉक्टरनंच विचारलेला प्रश्न होता की पण आयुर्वेदात थायरॉइड सांगितलंच नाही, मग तुम्ही थायरॉइडचं प्रॅक्टिस कसं काय करता? मग तसं तर आयुर्वेदामध्ये कॅन्सर पण सांगितलं नाही. आरभूल म्हणजे कॅन्सर हा तुम्ही लावलेला शोध आहे, हे काय आचार्यांनी सांगितलेलं नाही. प्रमेह म्हणजे डायबिटीस हे तुम्ही ठरवता, पण तसं काही आचार्य म्हणत नाही. आचार्य म्हणतात आस्या सुखम स्वप्न सुखम दधीन. कुणाला होतो डायबिटीस, कुणाला होतो प्रमेह? तर आस्या सुखम स्वप्न सुखम दधीन, बरोबर. आणि डायबिटीस व्हायचं कारण काय? हरी अँड वरी इज द मेन कॉज ऑफ डायबिटीस. हरी अँड वरी इज द मेन कॉज ऑफ डायबिटीस. मग दोन्ही गोष्टी अपोजिट आहेत एकमेकांच्या, मग डायबिटीस हा प्रमेह कसा काय असू शकतो? सो दोष दुष्य संकल्पना जी आहे, वात पित्त कफ सात धातू तीन मल, ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार केल्यानंतर जी तयार होते ती संप्रप्ती, आणि त्या संप्रप्तीवरती काम करता येणं शक्य ना. गरजेचं नाही की आयुर्वेदामध्ये प्रत्येकच गोष्ट सांगितलेली असायला पाहिजे, कितीतरी याचा नव्याने आलेलं. मग तसा तर कोविड पण आयुर्वेदामध्ये नव्हता सांगितला, पण आता ह्या पुण्यातल्या तरुण वैद्यांनी म्हणजे मी असेल, निलेश असेल, प्रशांत दोनकर असतील, हजारांनी केसेस बऱ्या केल्या, हजारांनी का बऱ्या केल्या? कोविड सांगितलं आयुर्वेदामध्ये. पण तो धातू संप्राप्ती जी आहे, दुष्य संप्राप्ती जी आहे, दोष संप्राप्ती जी आहे, ती आपल्याला लावता येत असतो. आणि ती लावायला शिकणं, ही विजन तयार होणं, हे आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की विजन नसते म्हणून आपल्याला आपलं काम व्यवस्थित करता येत नसतं. सो आयुर्वेदामध्ये थायरॉइड सांगितला नसला तर आयुर्वेदामध्ये ग्रुप ऑफ सिम्पटम तर लावता येतो आपल्याला, की बाबा ह्या पेशंटचं वजन वाढत आहे, ह्या पेशंटचे केस घालत आहे, चिडचिड होती आहे, स्किन ड्राय पडती आहे. स्किन ड्राय पडण्याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो, हे खूप छान उदाहरण आहे. थायरॉइडच्या पेशंट्समध्ये, औषधाच्या नावास एक सांगतो, थायरॉइडच्या पेशंट्समध्ये स्किन ड्राय पडणं हे कॉमन सिम्पटम आहे. स्किन ड्रायनेस, हेअर ड्रायनेस, बाकीच्या सिम्पटम्स कमी जात नाही. ह्या दोन ड्रायनेसविषयी आपल्याला बोलणं महत्त्वाचं म्हणून त्याच्याविषयी बोलतो. पण ह्या पेशंटचे कोलेस्ट्रॉल्स वाढलेले असतात, स्किन ड्रायनेस असतो पण कोलेस्ट्रॉल वाढलेले असतो. असं कसं होईल बरं? ह्याचा इनडेप्थ विचार केल्यानंतर आपल्याला संप्राप्ती तीन प्रकारच्या आहेत. कोणकोणत्या आहेत सांगा? तीन प्रकारच्या संप्राप्ती सांगितलेल्या. पहिली आहे धातुक्षयजन्य, दुसरी मार्गावरोधजन्य, आणि तिसरी विमार्ग गमनम चापी. तर हे विमार्ग गमन आहे म्हणजे शरीरातल्या मेटाबॉलिझम, शरीरामध्ये मेटाबॉलिझम चालू असताना रक्तामध्ये आलेले जो स्निग्धता आहे, खूप जास्त मायक्रो लेवलला गेलं ना की अडचण येतं, कधी कधी सुपरफिशियल लेवलला खूप जास्त चांगली उत्पन्न येतं. त्यामुळं साधी गोष्ट म्हणजे ट्रायग्लिसराइड म्हणजे कोणता आयुर्वेदातला घटक, आणि HDL म्हणजे कुठला घटक, LDL मधला कुठला घटक, हे बघण्यापेक्षा स्निग्धता हा साधा स्निग्धांश हा साधा एक छोटा विचार होता की शरीरामधले शरीरामध्ये होणारं जो मेटाबॉलिझम आहे, त्या मेटाबॉलिझमनं शरीरातली जी स्निग्धता आहे, रक्तातली जी स्निग्धता आहे, जी सगळीकडे पसरवायचं त्यानं काम करायचं आहे, रक्तम जीवही दिसली, ते त्यानं पसरवलेलं नाही आहे, त्यानं स्टोअर करून ठेवलं स्वतःकडे, बरोबर. मग तसं जर असेल तर ही मार्गावरोधजन्य संप्राप्ती पण नाही आहे, ही धातुक्षात्मक संप्राप्ती पण नाही आहे, ही विमार्गगमनाची संप्राप्ती आहे. जिथे जायला पाहिजे तिथं गेलं नाही, दॅट इज विमार्गगमन. आणि म्हणून चर्कोक्त स्नेहोपग महाकाशय जो आहे, चर्काचा स्नेहोपग महाकाशय तो पेशंटला दिला, तर गंमत अशी पेशंटच्या स्किनवरती स्निग्धता यायला लागते, पण त्याच्याबरोबरीनं पेशंटच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला लागतं. आणि आपण कोलेस्ट्रॉलसाठी त्रिकटू, त्रिमळ किंवा आणखी उष्ण आणि तीक्ष्ण द्रव्य शोधत असतो. हे काढून बघा, मधुर रसाचे द्रव्य आहे, यष्टीमधूसारखं द्रव्य आहे ह्याच्यामध्ये. ह्या संप्राप्तींकडे अशा पद्धतीनं बघणं, हा विजन तयार होणं, ही जास्त महत्त्वाची गरज आहे. आणि ती आम्ही TATCमध्ये तयार केली. म्हणजे माझ्याबरोबरचे 5-6 डॉक्टर्स, माझे माझी मिसेस डॉक्टर सुषमा पाटील, आम्ही सगळ्यांनी मिळून गेल्या 8-10 वर्षामध्ये ह्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढल्या, त्या औषधांना आपल्या पद्धतीनं मॉडिफाय केलं, आणि हे मॉडिफाय केल्यानंतर त्या औषधांना FDA पर्यंत आम्ही घेऊन गेलो. म्हणजे तुमच्यापैकी किती जणांनी आत्तापर्यंत, तुम्ही सगळे इथं आहात, ह्याचा अर्थ तुम्ही प्रोबायोटिक आहात,
नो डाऊट. फर्स्ट इयरला क्लिनिकला येणारी पोरं वेगळी की सेकंड इयर पर्यंत ॲलोपॅथीचं कुठलं तरी क्लिनिक जॉईन करून रिकामी झाले नाही. 70 इयरला गेल्यानंतर त्यांना सर्जरी वगैरे शिकलं की असं वाटायला लागतं इथे एवढी जेवढी जादू आहे तेवढी दुसरीकडे कुठंच नाही आहे. आणि मग त्यांना ते इंट्युबेशन करणं किंवा आणखीन काही करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मजा वाटायला लागते, खूप मोठा पराक्रम वाटायला लागतो. ते फिजिकल आहे हे लक्षात घ्या. म्हणजे एखादा कारागीर तो दगडाला शिन्या हातोड्यानं ठोकून त्याला आकार देतो, त्याच्यामध्ये त्याचं स्किल आहे, बुद्धिमत्ता नाही. इंट्युबेशन करणं ही बुद्धिमत्ता नाही, ते स्किल आहे. आणि स्किल हे फिजिकल असतं, मेंटल असायलाच पाहिजे असं नाही. मी असं म्हणत नाही की नाही म्हणून, असायलाच पाहिजे असं नाही. MR ने येऊन सांगितलेलं औषध की अमुक अमुक मेडिसिन हे अमुक अमुक ठिकाणी काम करतं. नवीन आलेलं मॉलिक्यूल प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर 10 वर्षानंतर एखादा नवीन मॉलिक्यूल येतो, त्याच्याविषयी कुठलाही ॲलोपॅथीचा डॉक्टर किंवा BMS करून ॲलोपॅथीचा द्वारा प्रॅक्टिस करणारा डॉक्टर हा कधी परत जाऊन फार्मॅक्सचं पुस्तक वाचून त्याची पॅथॉलॉजी कशी घडते, त्याची फार्मेको कायनेटिक्स कसं आहे हे वाचत नाही. आय एम प्रिटी शुअर. पण आयुर्वेदामध्ये तुम्हाला प्रत्येक ड्रग हे प्रत्येक दिवशी नव्यानं कळत असतं हे लक्षात घ्या. हळद तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही लहान असताना त्यावेळेला आपण धडपडण्याचं वय आपण धडपडतो, आई हळद लावते, त्यावेळेला आपल्याला कळतं की हळद ही जखमा बरी करते. ठीक आहे, मग आपल्याला कुठंतरी आपण पावसात भिजायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला सर्दी खोकलतो, मग आई आपल्याला तीच हळद दुधात घालून प्यायला देते, मग आपल्याला कळतं की ह्यानं सर्दी खोकला जातो. मग त्याच्यानंतर आपण कॉलेजला येतो, मग आपल्याला पिंपल्स यायला लागतात किंवा आपल्याला कॉम्प्लेक्स यायला लागतो की अरे नाही माझी स्किन अशी नाही अशी पाहिजे, मग आपण ते चेहऱ्यावरती लावायला सुरुवात करतो हळद. मग असं कळतं अरे ह्यानं रंग पण चांगला होतो. मग आपलं BMSला येतो, मग आपल्याला गोपटे किंवा देशपांडे सरांची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हळदीचं वेगळं ज्ञान मिळतं. तोपर्यंत असं लक्षात येतं की कुठंतरी इंटरनेटवरती गुगल करताना कळतं की अरे भारत आणि अमेरिकेचं पेटंटवरनं युद्ध झालं ह्या हळदीवरनं. अरे म्हणजे ही इंटरनॅशनल लेवलची आहे, त्या जखमेवरती लावणाऱ्या हळदीपासून ते इंटरनॅशनल लेवलच्या हळदीच्या प्रवासापर्यंत हळद तीच आहे. आपल्या आपला जो व्ह्यू आहे, आपला जो स्पेक्ट्रम आहे तो चेंज होत असतो. म्हणून स्पेक्ट्रम हा नेहमी वाईड असा. मी आयुष्यात कधी टीका वाचत नाही, तुम्ही खरंच वाटतं मी आजपर्यंत कधी टीका वाचत नाही, कारण चरक सुश्रुत आणि वाघवड हे एखाद्या मोठ्या कॅनव्हसवरच्या एखाद्या बिंदूसारखं, दॅट इज द ओरिजिन पॉईंट ऑफ ओरिजिन. एक बिंदू हा एका रेषेचा पॉईंट ऑफ ओरिजिन असतो, अनेक बिंदू एकत्र आल्यानंतर रेषा तयार होते असं मी भूमितीमध्ये मराठी मीडियममध्ये लहानपणी शिकलो आणि ती इन्फायनाईट जात असतो. आता हा बिंदू म्हणजे चरक महर्षी आहेत असं जर आपण धरलं तर त्याच्यातून किती रेषा निघू शकतात? इन्फायनाईट. त्या इन्फायनाईट रेषेमधल्या एका स्पेक्ट्रमवरती आडवा आलेला एक माणूस म्हणजे टीकाकार. ज्यावेळेला आपण ती टीका वाचतो त्या दिवशी, हे माझं पर्सनल मत आहे, तुम्ही वाचू नका असं मी म्हणत नाही, पण ज्या दिवशी आपण ती टीका वाचतो त्या दिवशी तुम्हाला हे वाटतं की चरकानं हे सांगितलं त्याचा अर्थ दल्लनालाच सगळ्यात जास्त कळलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही दल्लनाच्या दृष्टिकोनातून चरकाकडे बघायला लागता. सो यू ॲक्च्युली ऑब्स्ट्रॅक्ट युअर स्पेक्ट्रम विथ द व्ह्यू ऑफ दल्लन. ही फॅक्ट आहे. किंवा जो कोणी टीकाकार असेल त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्स्ट्रॅक्ट होत असो. पण टीकाकारानं कुठे कोविड बघितलाय का? टीकाकाराने कुठे HIV बघितलाय का? टीकाकाराने कुठे डेंग्यू बघितलाय का? तर तो त्याच्या काळात सांगणार आहे ना. आजच्या काळातला टीकाकार, आजच्या काळातला माधव निधनाचा मधुकोश टीकाकार असेल किंवा डल्लनासारखा टीकाकार असेल किंवा आणखीन चक्रदत्तासारखा टीकाकार असेल, हे आपण होण्याची गरज आहे. आपण स्वतः टीकाकार आहोत का हे समजून घ्या. तेव्हा ते समजायला सुरुवात झाली ना की मग त्याचा उपयोग होतो. म्हणजे ज्वर हा सगळ्यांचा नावडता विषय. 90% ऑफ आयुर्वेदा स्टुडंट्स नेव्हर रीड चरक. चरकातला जो काही ज्वर आहे ना तो त्यांचा 100% कधीच वाचून झालेला नसतो. 90% विद्यार्थी 90% नाही म्हणत, मी 95-99% म्हणतो. 1% त्यातले पण जे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणार आहेत ना त्यातल्या लोकांचे 5% लोकांचा ज्वर वाचून झालेला असतो. एवढा सुंदर आजार दुसरा कुणीच सांगितलेला नाही. चरक काढा, चरकाच्या ज्वराच्या चिकित्सेमध्ये शेवटी ना तुम्हाला राजक्षमा सापडतो. आणि राजक्षम चरकाने जेवढा मोठा दिलेला नाही ना त्याच्यापेक्षा जास्त लक्षणं चरकाच्या ज्वर चिकित्सेमध्ये आपल्याला राजक्षमेचे औषधं सापडतात. म्हणजे चरकाचा राजयक्ष्मा हा यक्ष्म्यामध्ये जसा आहे तसा असतो याच्यामध्ये पण आहे, ज्वरामध्ये पण आहे. आणि एवढं सगळं करून आपण कल्पस्थानामध्ये जातो, तिथं
जिमुतो केंद्र देवदाली वगैरे जिथं कंटेंट सांगितलेत ना, तिथं पुन्हा आपल्याला तो हे सापडतो, जो यक्ष्मा सापडतो. म्हणजे तिथं ते म्हणतात की चिरक आहे का, इथे चिरक आहे सेकंड पार्ट असेल तर द्या जरा पटकन, मस्त गंमत सांगतोय. म्हणजे हे पी ए टी सी तुम्ही सांगतोस, पी ए टी सी काय म्हणजे ते डेव्हलप झालेलं आहे आता, आधी स्टुडंट डेव्हलप होऊया आपण. मॅडम चालेल ना, म्हणजे ओके ना की वेगळ्या विषयावरती बोलायला पाहिजे. थायरॉइड हा खूप डीप विषय आहे, जेवढा आतमध्ये जाईल तेवढा आहे. नंतर तुमच्या काय शंका असतील त्याच्यावर तुम्ही सांगतो, पण आता जो फ्लो लागला आहे त्याच्यावरती थोडंसं बोलतोय. आणि हे खूप गंमत आहे, हे मी इंटर्नशिपला होतो आणि इंटर्नशिपला असताना चिरक वाजता वाजता असं एक दिवशी लक्षात आलं की जनरली सगळ्यांचं आवडतं स्थान असतं ते चिकित्सा स्थान असतं, मग ते वाघोटात असेल किंवा चरकातलं असेल. पण इथं आपल्याला कितीतरी ठिकाणी खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत असतात. मी मस्तपैकी थर्ड इयर बी एम एसला चरकामध्ये फेल झालो, आणि फेल झाल्यानंतर मी परत आता करू, काय झालं कसं झालं ते संप्राप्ती वेगळी आहे, आपण त्याच्यावरती नंतर करू. पण जिमुतक वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं, जिमुतक नाही धामार कर्कोट की कोट फला महाजनरी एवच धामार्ग असं पर्याय हा राजकोशात घेतला. तर इथं आम्हाला अॅनॉलॉजी लावण्याचे एक दीक्षा म्हणूया किंवा शिक्षा आमच्या गुरुंनी आम्हाला दिली. कर्कोटकी कोटफला महाजालिनी रेवच, महाजालिनी हे स्ट्रक्चर नक्की कशासारखं आहे, जाळीदार स्ट्रक्चर. दहा मार्ग म्हणजे काय, आघाडा नाही, दहा मार्ग वेगळा, ते अपमार्ग, अपमार्ग म्हणजे आघाडा. घोसाळ्याची भजी खाल्लीत का? तर हे सगळे जे पदार्थ आहेत ना, हे सगळे पदार्थ म्हणून त्याला जाळी. मग हे महाजालिनी रेवचे हे कशासारखं आहे, म्हणून हे हृदयासारखं स्ट्रक्चर आहे. हृदयाचं सेक्शन बघितलंय आतमध्ये किती जाळीदार स्ट्रक्चर आहे, ते हृदयासारखं आहे. हे हृदयावरती कुठेतरी काम करणार, हा दे इथंच सोडला, चिरक पहिल्यापासून वाचायला घेतला, सगळा वाचला, कुठेही काही सापडलं नाही, म्हणजे आपला पोकट झाला, पण द्या सोडून चला. हे वाचत 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 पुढे आलो आणि नवव्या श्लोकाला चिरकाचार्य म्हणतात की दध्यात अन्येन संयुक्तम छर्दी हृदरोग शांते. एवढं सगळं वाचलं म्हणजे सूत्रस्थानापासून कुठेही काही रेफरन्स सापडला नाही हृदयरोगाचा किंवा हृदयाचा आणि दहा मार्गाचा. आणि पुढच्या नवव्या श्लोकाला दध्यात अन्येन संयुक्तम छर्दी हृदरोग शांते, अरे काय झाली, मग हे झालं, इंटरेस्ट वाढला. मग पुढच्या अध्यायाला म्हणलो ह्याच्या आधीच्या अध्यायाला हा प्रकार झालेला. जीवतकम त्रिदोषग्रम यथा स्व औषधी कल्पन, तुम्ही कशा पद्धतीने औषधं तयार करतात त्याच्या पद्धतीने त्याचे औषध करतात. प्रयोक्तव्यम ज्वर श्वास हिक्का द्वैमयाशु, ज्वर कास आणि हिक्का कशाची लक्षणं आहे, राजक्ष्मा. अरे म्हणजे काय भारी आहे, म्हणजे राजक्ष्मामध्ये असतं मालू कुठं सापडलं नाही. मग पुढं आल्यानंतर हिंदीची सवय आहे ह्याच्यामध्ये, परत सोडलं तो पण सापडलं नाही. परत कफजे अरोचके कासे पांडुरोगे स यक्ष्माणी, आठवा श्लोक आला यक्ष्मा. आणि याच्यातच आणखीन एका अध्यायामध्ये त्यांनी एवढं मस्त वर्णन केलं ना की ते म्हणतात की कफकर्षित असा त्याचा शब्द आला आहे. आणि वाते श्लेष्माशय स्थिते, हा इक्ष्वाकू मला सापडत नव्हता, आता सापडत. कास श्वास विशेष सर्दी ज्वरार्थे कफकर्षिते प्रतम्याती नरे चैव वमनार्थम तदिश्यते, इक्ष्वाकू. कफकर्षित म्हणजे काय, आता खाली जे ग्रंथकार आहेत, ग्रंथ नाही पुस्तककार आहेत, त्यांनी खाली लिहिलं होतं की कफामुळं कर्षण झाले. आणि कफामुळं कर्षण झालं म्हणजे काय, आणि वाते श्लेष्माशय असते असा एक त्याच्यामध्ये शब्द आलेला आहे, तो आपण नंतर बघू. कारण आता मला हे हिंदीची सवय असल्यामुळे मला याच्यात सापडत नाही. पण कफकर्षण, कफानकर्षण होतं म्हणजे काय होतं, तर राजक्ष्मीचे सुद्धा प्रकार आहेत. कोणकोणते,
अनुलोम आणि प्रतिलोम. तर एकामध्ये असं होतं की फक्त रसाची वृद्धी होते म्हणून चेहऱ्यावरती एकदम टवटवीतपणा दिसत असतो आणि पुढं सगळ्या धातूंचा क्षय होत असतो. कफकर्षित म्हणजे इथं ते औषध आहे. आपला द्रव्यगुण, मी मूळचा द्रव्यगुणचा आहे त्यामुळे याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला द्रव्यगुण शिकायला पाहिजे. कुठून ते पुस्तक काढणार, कुठलं तरी पाठ्यपुस्तक काढणार आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये वनस्पती लिहिल्यानंतर त्याचं श्लोक आहे, त्याचं वर्णन, त्याचं पानं कशी असतात, फुलं कशी असतात, फुलं कधी येतात, मूळ किती लांब असतं, हे सगळं लिहिल्यानंतर पुढं त्यांनी जे लिहिलं असतं, तापवह संस्थान, श्वासवह संस्थान, मूत्रवह संस्थान, आणि मग पोरांना कळतच नाही की हे कुठल्या संस्थानावरती काम करणार आणि आपण कुठं वापरायचं, ह्यांनी कुठं लिहिलं, तसं कुठंच लिहिलेलं नाही. सो नजर त्या पद्धतीने बसवायला शिका. तुम्ही जर अतिसार चिकित्सा स्थान काढलं, अतिसाराची चिकित्सा काढली, अर्श अतिसार रेणी 8, 9, 10 अध्याय वाघभटातला, तर त्याच्यामध्ये शेवटच्या 2-3 श्लोकामध्ये वाघभटाचार्य असं म्हणतात की ज्या वेळेला लघवी आणि संदासला वेगवेगळी व्हायला लागली ना, त्यावेळेला अतिसार बरा झाला असं सांगतो. म्हणजे काय, तर एखाद्या माणसाला बर वाटच अतिसाराचं लक्षण काय, अल्पमल्प मुहूर्मू बुधेन बहुदवम सरण ते वेगळं. इथं त्यांनी दुसरं सांगून ठेवलंय की अल्पमल्प मुहूर्मू, पण वातच वेगळा आहे, पित्तच वेगळा आहे, कफच वेगळा आहे. आणि अशी जर कंडिशन असेल, अशी जर परिस्थिती असेल, तर प्रत्येक वेळेला खूप जास्त पातळ शिला व्हायला पाहिजे अशातला प्रकार नाही. उलट ज्या माणसाला एकाच वेळेला लघवीला आणि संदासला होतीये, त्या माणसाला अतिसाराची चिकित्सा दिल्यानंतर त्याला फरक पडणार आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हीच कंडिशन असणार आहे कशामध्ये, प्रोलॅप्समध्ये असणार आहे. म्हणजे त्या प्रोलॅप्सच्या कंडिशनला पण हीच अतिसाराची चिकित्सा चालणार आहे. आणि अतिसाराची चिकित्सा कुठे कुठे चालते, तर अर्श अतिसार ग्रहणी प्रायणाच्या अन्यन्य निदान होता, हे तिन्ही एकमेकांची निदान होत आहेत. आणि म्हणून एकाच्या औषध दुसऱ्याला जातात, दुसऱ्याचे औषध तिसऱ्याला जातात, तिसऱ्याचे औषध दुसऱ्याला पण जातात, पहिल्याला पण जातात. आणि म्हणून वात वाकेतली औषधं वात शून्यतामध्ये चालतात, वात शून्यतातली वात व्याधीमध्ये चालतात. आणि ह्या ठिकाणचा की नाही नाही वाकत होतो येऊन ही नारायण संप्रदूषती, म्हणजे ह्या हिशोबानं हीच वात व्याधीतली औषधं इन्फर्टिलिटीमध्ये चालतात, ह्या आचरणी वाघभटांनी त्या एका शब्दामध्ये सगळं सांगून ठेवलं. फक्त आपल्याला त्या पद्धतीनं बघण्याची गरज आहे. आता मी मूळ मुद्द्यावर येतो की जो प्रश्न मला लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये विचारला होता, टीव्हीवरती मी लाईव्ह इंटरव्ह्यूला बसलो आणि मला प्रश्न विचारला, आणि तर थायरॉइड सांगितलंच नाही, तर आयुर्वेदामध्ये नाही सांगितलं खरं, पण आयुर्वेदामध्ये रसरक्त मांसभेद असते, माझ्या शुक्र सांगितलं, वातरिक्त कफ सांगितलंय, 3 मध सांगितलेले, ह्यांना सोडून तरी कुठं जात नाही ना. म्हणजे तुम्ही जुनी जर इतिहासाची पुस्तकं काढून वाचली ना, तर त्याच्यामधले वर्णन खूप भारी आहे. म्हणजे ते युद्धाला चाललेलं असतं आणि आता तर कुठेतरी मरणार, पाणीपत जर वाचलं असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये जाणार, या 3.5 हाताच्या देहाची क्षिती ती काय बाळगायची, म्हणजे शरीर किती आहे 3.5 हात, मग ते नॉर्डनने सांगितलेलं असू देत, आयुर्वेदाचं असू देत, होमिओपॅथीचं असू देत, युनानी वाचा, शरीर तेच आहे ना. मला रक्त सापडलं म्हणून ॲलोपॅथीला रक्ताच्या जागेवर काहीतरी हिरवं क्लोरोफिल सापडलं असं झालं नाही ना, ॲलोपॅथीवाल्यानं बघितलं म्हणून त्याच्या शरीरामध्ये आता क्लोरोफिल सापडणार, आयुर्वेदानं बघितलं म्हणून रक्त सापडणार असं नाही झालं. कंपोनंट्सला नावं वेगळी आहेत, लक्षात घ्या, वेगळ्या पद्धतीनं बघितलेलं आहे. आपल्या आचार्यांची सुद्धा गंमतीच आहे, आपण मेडिकलला येतो टोटल हाडं 206, चरकांनी सांगितलेली वाचली की डोक्यात जाळवतो, हे काय प्रकार आहे, चरकांची वेगळी, सुश्रुतांची वेगळी, वाघभटांची वेगळी, चुकीचं कोणीच नाही आहे याच्यामध्ये. त्यांनी दिलेल्या दृष्टिकोनातून बघायला शिका. संधी आपल्याला मॉडर्न सायन्स होतात, ज्या आपल्याला दिसतात त्या जॉईंट्स आपण तेवढेच मोजतो, पण चरका सुश्रुतांची वाघभटांनी जे संधी दिले ते वेगवेगळे का, कारण ही सुद्धा संधी आहे आयुर्वेद शिशुभाई. अपान अपांगाने कधी निकाल ह्या पण संधी आहेत आयुर्वेद शिशुभाई. जिथे जिथे जॉईंट आला, दिस इज ॲक्च्युली होलिस्टिक ॲप्रोच. आणि म्हणून पॅरालिसिसमध्ये गेल्यानंतर ते म्हणतात की संधिबंधन विमोक्ष. आणि मग त्या ठिकाणी काय हा हाड हिथून निघून निघायला पाहिजे असं सांगितलं नाही, की त्याचं सबलक्सेशन व्हायला पाहिजे असं नाही आहे. दोन मसलच्या मधला संधी सुद्धा त्यांनी पकडलेला. ह्या एवढ्या मोठ्या हॉलिस्टिक सायन्समध्ये आपण आहोत, ह्या पद्धतीने ज्यावर आपण विचार करायला लागतो ना, त्याला मग एकाच डिसिजच्या मागे लागला, कुठल्याही एकाच डिसिजच्या मागे, अँड यू विल बिकम द बॉस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना मॉडर्न सायन्सला कधी कमकुवत मानू नका, कारण तसं असतं तर आधारित बुडाला असतात. आयुर्वेदाची सगळ्यात मोठी बाजू काय, तर वी डोंट हॅव एनी साईड इफेक्ट्स. आता TATCच्या बाबतीत ज्याला मी विचार करतो किंवा लोक मला विचारतात की काय तुमचं अचीवमेंट काय, तर सगळ्यात मोठी गंमत काय माहिती,
थायरॉइडची आपण हायपोविषयी बोलू पहिल्यांदा, कारण हायपर हा मी तात्पुरता ऑर्डर होतो बिकॉज देर आर ओनली 20% ऑफ केसेस ऑफ हायपर थायरॉइड अमंग्स मोस्ट ऑफ द केसेस वेन गो टू द एंडोक्रायनोलॉजिस्ट दे आयदर रेफर देम अँटी हॉर्मोनल ट्रीटमेंट और सेकंडली रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन और थर्ड सर्जिकल रिमूवल ऑफ द ग्लँड इन द लास्ट टू ऑप्शन्स अल्टिमेटली द पेशंट लँड्स इन हायपोथायरॉइड ऑब्विअसली सो ते 20% पण 10% पण राहत नाहीत आणि आपल्याकडे येणारे तर 5% पण राहत नाहीत त्यामुळे आपण ते तात्पुरते बाजूला ठेवूया पण 80% ऑफ द पेशंट्स आर ऑफ हायपोथायरॉइड म्हणजे आपण तिथं रस्त्याला उभं राहायचं चौकामध्ये आणि हायपोथायरॉइड म्हणावं किंवा थायरॉइड म्हणावं टाकायचं तर 5-6 बायका वळून बघतील माझ्या नाही माहेर वळून बघितलं तुम्ही नाव बोलू एवढ्या प्रमाणे ते थायरॉइड म्हणजे असं तुमचं काही गुण होता नाही ना म्हणजे असं शेजारी असं कुठेतरी किंवा थिएटरमध्ये जाऊन ए थायरॉइड असं म्हणा एवढ्या प्रमाणात थायरॉइड झाला ह्या थायरॉइडला थांबा मी काहीतरी काय सुरुवात केली तुम्ही कसे हायपोविषयी आपण आधी बोलूया हायपोथायरॉइडसाठी जी जी आत्ताची मेडिसिन अवेलेबल आहे मार्केटमध्ये थ्रू आउट द वर्ल्ड देर इज ओनली वन मेडिसिन दॅट इज थायरॉक्झिन सोडियम नंदनवदर फक्त US मध्ये एक आर्मर थायरॉइड म्हणून गोळी मिळते विच इज ॲक्च्युली डिराईव्ह फ्रॉम द थायरॉइड ग्लँड ऑफ पोर्क डुकराच्या ग्लँड म्हणून थायरॉइड ग्लँड हार्मोन काढला जातो आणि तो दिला जातो पण माणूस आणि डुक्कर याच्यामध्ये खूप साम्य आहे असं मॉडर्न सायन्स म्हणतो माणूस आणि डुक्कर यांच्यामध्ये खूप सारे म्हणून डुकरापासून काढत माकडापासून काढत नाही तरी पण माणूस माकडापासून काय करणार हे मला अजून कळलं नाही असो तर त्या डुकराच्या ग्लँड मधून ते काढलं जातं आणि ते माणसांना दॅट इज कम्पॅरेटिव्हली मच बेटर फॉर द हेल्थ ह्याचं कारण असतं मी कायम उदाहरण हेच देतो एखाद्या लहान मुलाला जन्माला आलेलं बाळ आणि त्याला आईचं दूध मिळत नाही ह्या सिच्युएशनमध्ये त्याला पावडरचं दूध दिलं तर ते सर्वाइव्ह करणार आहे नो डाऊट दॅट विल बी इसेन्शियल पण ते पावडरचं दूध त्या बाळाला तेवढं पोषण तेवढी इम्युनिटी तेवढी ताकद देईल का जे आईच्या दुधातून त्याला मिळणार आहे मग आयुर्वेद जास्त श्रेष्ठ नाही कारण आयुर्वेदानं दाई ठेवायला सांगितली दुधाई ठेवायला सांगितलं ना आयुर्वेदानं मग विचार कुणाचा जास्त होलिस्टिक आहे तर आयुर्वेदाचा तर हा झाला एक भाग आता जे काही आत्ताची मेडिसिन दिलं जातं ते मेडिसिन काय काम करतं दॅट इज ॲक्च्युली HRT हॉर्मोनल हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन तयार होत नाही आहे आम्ही पण तयार करू शकत नाही हे घ्या हे औषध आयुष्यभर घेतलं और काय स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्या बॉर्डमध्ये ते नाही तुमच्यासारखे मागे लागेल की आम्ही 3 महिन्यात बरं करतो आम्ही 6 महिन्यात बरं करतो मग तुम्ही औषधं घ्या नाही कराय हे औषध तुम्हाला वाजत नाही गुपचूप खा मरेपर्यंत घ्यायचं चिठ्ठ्या बघितलं मी श्रीरामचरणी विलीन होईपर्यंत हे औषध घेत राहणार हे औषध हा तू हा तुझा आजार हा बरा होत नाही ह्याच्यासाठी हे औषध हे आयुष्यभर देतं तो डायबिटीस असेल थायरॉइड असेल BP असेल वन टाईम लाईफ टाईम कस्टमर करून टाकले त्यांनी मग त्याच्यापेक्षा आपण खूप चांगले आहोत आपण निदान काहीतरी त्यांना आउटपुट देतो बर ही जी काही गोळी आहे थायरॉक्झिन सोडियम ह्याचा साधारणपणे 3 महिन्याचा कारण 100 गोळ्यांची ती डबी असते बाटली असते त्याचा साधारणपणे 3 महिन्यांचा खर्च हा 150 रुपयापर्यंत जातो ॲव्हरेज आत्ताचे करंट प्राइसेस काय मला माहित नाही पण ॲव्हरेज 150 रुपयापर्यंत जातो म्हणजे एका महिन्याचा खर्च किती रुपये अरे एवढं गणित कच्चं का 3 महिन्यासाठी 150 रुपये तर 1 महिन्यासाठी किती रुपये 50 रुपये थँक्यू माझं गणित पण कच्चं होतं म्हणून मी मेडिकलला आलो पण एवढं पण कच्चं नाही एवढा वेळ लागतो ठीक आहे तर 50 रुपयामध्ये एक पेशंट ट्रीट होतो म्हणूया का आपण मॅनेज होतो म्हणूया कारण ट्रीट होतो असं मला म्हणून वाटत नाही कारण मॉडर्न सायन्स कधीच कसल्याच गोष्टीला ट्रीट करत नाही ते कायम मॅनेज करतो ट्रीट करणं असेल तर बरं करायला पाहिजे ना बरं होत नाही तर फक्त मॅनेज केलं जातं मग असं असेल तर TATCमध्ये महिन्याला 4,000-5,000 खर्च करून पेशंट औषधं घ्यायला काय येतं बेसिक क्वेश्चन आमच्या क्लिनिकमध्ये साधारणपणे महिन्याचा खर्च 3,000-4,000-5,000 येतो औषधांचा जर 50 रुपयामध्ये पेशंटला ट्रीटमेंट होतीये अकॉर्डिंग टू पेशंट जी ट्रीटमेंट होतीये ती चालू असताना सुद्धा पेशंट TATCमध्ये 5,000-5,000 रुपये काय घालतो महिन्याला आता ह्याचं थोडंसं फायनान्शियल रिझन आपण वेगळ्या अँगल बघूया पहिल्यांदा जो अँगल आहे तो आहे हेल्थचा मगाशी जो मुद्दा मांडला की आईचं दूध नसेल तर पावडरचं दूध बाळाचं पोट भरेल त्याला सर्व्हाइव्ह करेल पण त्याला स्ट्रॉंग नाही बनवत किंवा त्याला तेवढं
ज्या क्षमतेला तो जाऊ शकत होतं ते बाळ त्या क्षमतेला ते नाही घेऊ शकत. तसंच तुमचा स्वतःचा हॉर्मोन तुम्हाला जे काही देऊ शकतो तो प्रयोगशाळेमध्ये तयार केलेला आर्टिफिशियल हॉर्मोन देऊ शकेल का? इट्स अ सिम्पल थिंग. आणि म्हणूनच तुम्ही उद्यापासून कुठलाही थायरॉइडचा पेशंट बघा ज्याला गोळी चालू आहे आणि ज्याचा रिपोर्ट ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, त्या पेशंटमध्ये केस गळणं आहे, चिडचिड आहे, केसांचा ड्रायनेस आहे, केसांचे फाटे फुटणं आहे, मग खाली येऊ आपण, चेहऱ्यावरती ड्रायनेस आहे, चेहऱ्यावरती त्वचा काळवणं आहे, हाताचा हा पोर्शन हा काळा पडलेला असतो टिपिकली आहे, कोलेस्ट्रॉल वाढले, वजन वाढलं आहे, मसल स्टिफनेस, जॉईंट पेन, जॉईंट काय म्हणू आपण डिग्रेडेशन आहे, त्याचं जे काही डिजनरेशन सॉरी हे आहे, चिडचिड भयानक, मूड स्विंग्स भयानक, स्ट्रेस भयानक, टेन्शन भरपूर, एन्झायटी भरपूर, रडायला येत आहे, पिरियडच्या तक्रारी आहेत, इन्फर्टिलिटी मोस्ट ऑफ द ठिकाणी आहे, लॉस ऑफ लिबिडो भरपूर मोठ्या प्रमाणात, रिपोर्ट नॉर्मल. म्हणजे वेन वी ट्रीट विथ आयुर्वेदा वी ट्रीट द एंटिटी, वी ट्रीट द पेशंट, वी ट्रीट द पर्सन, अँड विच इज मोर प्लेजरेबल, विच इज मोर इम्पॉर्टंट फॉर द पेशंट, सो द पेशंट इज रेडी टू स्पेंड हिज मनी इन मच मोर क्वांटिटी दॅन ॲलोपॅथी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जर मला 50 रुपयामध्ये माझा रिपोर्ट छान दिसतोय म्हणून मी खुश व्हायचं का, मला 5000 रुपये दिल्यानंतर मला भारी वाटतंय म्हणून मी खुश व्हायचं, तर सेकंड ऑप्शन इज द ऑलवेज बेटर. फक्त काय आहे की अजून तेवढ्या अवेअरनेस सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. बट ऑब्व्हियसली आज तुम्ही डायबिटीजसाठी औषधं घेणारे 100 लोक काढा आणि त्यातले किती लोक 100 पैकी फक्त आणि फक्त त्यांच्या ग्लिमिप्राइडवरती किंवा त्यांच्या काय ते दुसरं मेटफॉर्मिनवरती डिपेंडंट आहेत बघा. असे किती जण नाहीत जे कधीच काढल्याचा रस पित नाहीत, जे कधीच दुधी वापरायचा रस पित नाहीत, येसाका नावाचं औषध पित नाहीत, जंबवासव नावाचं औषध घेत नाहीत, किंवा ते पनीर फूल वगैरे असतं तसलं काही ते भिजवून त्याचं पाणी पित नाहीत. तुम्हाला हार्डली 10% किंवा 15% माणसं अशी मिळतील जे सेकंडरी ऑप्शन चूज करत नाही. म्हणजे आजचं डायबिटीसच्या नावाखाली मॉडर्न सायन्सकडे असलेलं जे काही सो कॉल्ड सक्सेस आहे त्याच्यामध्ये 75% सक्सेसचं कॉन्ट्रीब्युशन त्या आयुर्वेदाचं आहे. ते 100% जाऊ शकतं पण दुर्दैवानं आमच्याकडे आयुर्वेदिक डायबेटॉलॉजिस्ट नाही आहे, हार्ड कोर डायबेटॉलॉजिस्ट आमच्याकडे नाही. ते 100% जाईल कारण हे सगळे घरगुती उपाय. कालच मी मुंबईच्या क्लिनिकमध्ये होतो, एका पेशंटनं सगळं मला तत्वज्ञान शिकवल्यानंतर मला मी ते धण्याचं पाणी पिते बरं का रोज, तर हा मी 5 वर्षापूर्वी मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला की धण्याचं पाणी पिलं की 7 दिवसात थायरॉइड जातो. म्हणलं किती दिवस झाले? म्हणले 3 दिवस. म्हणलं अजून 4 दिवसाचं व्हॅलिडिटी असेल ना? हो म्हणजे मी तसं असते. म्हणलं घ्या अजून 7 दिवस आणि मग 7 दिवसानंतर माझी औषधं सुरू करा. कारण जर असं 7 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये यूट्यूबवरनं टाकलेल्या औषधानं जर औषधं पेशंट बरे झाले असते तर आम्ही सगळे उपाशी मिळलो असतो की हां. तुमचं काय झालं असतं? आमचं तर थोडंफार तरी कमी झालं. तुमचं काय झालं असतं? तर हिचं कुठंतरी आपल्या आयुर्वेदाच्या पोरणे पण व्हा ना, तुम्ही यूट्यूबवर व्हा पण सायंटिफिकली करा. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, मोर स्टडीज मोर कन्फ्युजन, लेस स्टडीज लेस कन्फ्युजन, नो स्टडीज नो कन्फ्युजन. आणि म्हणून ह्या यूट्यूबवरला किंवा काही आजकाल यूट्यूबवरती काही तोतये लोक आहेत, त्या तोतये लोकांनी खूप रान वाजवून ठेवलेलं आहे. ते सांगतात पोटात दुखतंय ओवा खा, काय डॉक्टरकडे जात आहे, असू दे इंटरसेप्शन मग कळेल तुला. कारण डॉक्टरला कन्फ्युजन असतो, त्याला माहिती पोटात दुखतंय म्हणजे मी नुसतं ओवा देऊन नाही चालत, तो आधी पुरं ॲबडोमिनल करेल, मग अपेंडिक्सची जागा चेक करेल तिथं दुखतंय का, मग किडनी स्टोनच्या बाजूला चेक करेल, लघुला जळजळ होते का बघेल. तो यूट्यूबवरनं पोट दुखतंय खा ओवा असं नाही सांगणार, त्याला बाकी सगळ्या बघतात त्या मागे डिग्री आहे तिचं, गिजा गेली तर काय करणार, त्याला सगळ्या आणि त्याला नॉलेज आहे लक्षात घ्या. त्यामुळे डॉक्टर असल्या तरीकेचे काय म्हणू पण त्याला विनाकारांचे खोटे आश्वासनं देत बसत नाही. म्हणून आपल्याला आपल्या बेसवरती स्टिक व्हायला पाहिजे आणि तो सगळा जाणून घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. तर राहिला प्रश्न हा हायपोथायरॉईडचा का बघतो. हायपोथायरॉईडचं जर म्हणताना तर हायपोथायरॉईडच्या पेशंट म्हणजे हायपोचे आपल्या क्लिनिकला साधारणपणे आज 60% पेशंट ऑलमोस्ट क्युअर होतात, 100%, जर त्या पेशंटनं ते सगळं फॉलो केलं आपण सांगितलेलं तर. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते जी पेशंट आणि हे सगळं बघा होतं तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, हॉटेलमध्ये कुठल्या भाज्या होतात, हॉटेलमध्ये गेल्यानंतर
तुम्हाला कधी अशी भाजी खा, मेथीची भाजी आपण घरात जी करतो ना छान पैकी, ती भाजी केलेली बघितली का तुम्ही? तुम्हाला मेथीचं काय ते, मलाही मेथी मिळेल पण तुम्हाला मेथीची सुक्की भाजी नाही मिळणार, तुम्हाला शेपूची भाजी नाही मिळणार, तुम्हाला त्या भाज्या नाही मिळणार ज्या निवडाव्या लागतात, ज्याच्यामध्ये जास्त त्रास होतो, ज्या सोप्या भाज्या आहेत ना त्या मिळणार, ज्यापैकी एक आहे कोबी. आणि अकॉर्डिंग टू मॉडर्न, मी ॲलोपॅथीचं सांग, आयुर्वेदाचं सांगतच नाही आहे, कारण ॲलोपॅथी समजून घ्या, कारण तुम्हाला उत्तर ॲलोपॅथीवाल्यांना द्यायची, आयुर्वेदाची तुम्हाला कोणाला उत्तर द्यायची नाही. तुमचं तुम्ही मस्तपैकी ज्या दिवशी तुमच्या हातात डोक्यात नॉलेज असेल, तुमच्या हातामध्ये स्किल असेल आणि तुमच्या काळजामध्ये धमक असेल ना, त्या दिवशी तुम्ही उभे राहणार आहात, काही वाद नाही आहे. पण ही उत्तरं मागणार कोण आहे तुमच्याकडे? ॲलोपॅथीवाले मागणार आहे. तेव्हा ॲलोपॅथीचं जास्त जाणून घ्या. खुद का ज्यादा इन्फॉर्मेशन नहीं रहेगा तो भी चलेगा, लेकिन दुश्मन का ज्यादा पता होना चाहिए. तो एलोपैथी म्हणतो की देयर इज अ टाइप ऑफ गॉयटर विच इज कॉल्ड एज कैबेज गॉयटर. कोबी खाल्ल्यामुळे एक गॉयटर होतो ज्याला कैबेज गॉयटर असं म्हटलं जातं. वाय? बिकॉज देर इज अ सब्स्टन्स विच इज कॉल्ड एज गॉयट्रोजेन, तो त्या कोबीमध्ये खूप आहे. आणि चायनीज पासून हॉटेलपर्यंत कोबी आणि फ्लॉवर सोडून कोणती भाजी तयार होते मला सांगा. आणि पब्लिक आम्हाला विचारतो मी डॉक्टर मग थायरॉइड व्हायचं कारण काय? म्हणजे तुम्ही खाणार कोबी, तुम्ही खाणार फ्लॉवर, तुम्ही खाणार सोयाबीन, काय सोयाबीनचा संबंध काय? आणि ह्या सगळ्या पदार्थांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गॉयट्रोजेन्स. हे एका ठराविक टेम्परेचरला नष्ट होतात मान्य आहे, पण त्या ठराविक टेम्परेचरला किती जण पोहोचतात हा पण मुद्दा आहे. तो चायनीज वाला तर असा कच्चा कापून कोबी देतो, आणि आमचे सो कॉल्ड नैसर्गिक वातावरणात राहणारे माणसं कच्च्या भाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात असं म्हणून तो कोबी खातात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा खूप बारकाईने झाला पाहिजे, आणि हा एका माणसानं करून चालणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे मी एकट्यानं थायरॉइड केलं म्हणून चालणार नाही, किंवा निलेश सरांनी एकट्यानं एखाद्या ह्याच्यावरती सुनार का बिझनेस वहीं पे सबसे ज्यादा चलता है जहां पे 10 सुनार और होते. तुम्हाला जर कपडे चांगले घ्यायचे असतील ना तर तुम्ही लक्ष्मी रोड गाठता का? इथं दुकानं नसतात? असतात ना, पण तिथं मोठी मोठी दुकानं असतात. हे दुकान आहे, ते दुकान, ते दुकान आहे, ते दुकान. आणि त्यामुळे आपल्या आयुर्वेदातल्या पोरांचं एक असं असतं, अरे त्यानं माझ्या दवाखान्याचे सगळे दवाखान्यात टाकला. अरे काय होतं तुझं, तुझ्या तुझ्याकडे येणारे पेशंट तुझ्याकडे येतील, तू नाही रिसेल दिला त्याच्याकडे जातील, त्यानं नाही रिसेल दिले तुझ्याकडे येतील. मार्केट प्लेस तयार करणं हे आपल्या आयुर्वेद लोकांना जमलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या पद्धतीने विचार करायला शिका. थायरॉइड हा बरा होऊ शकतो का? तर तो बरा होऊ शकतो, पण जर कुणी विचारलं की बरा होणार का माझा, तर त्याला कधी मी तुझा थायरॉइड बरा करतो असं म्हणू नका. कारण पुरुषम पुरुषम विक्षा, प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाचा शरीर वेगळा आहे, प्रत्येक माणसाची पॅथॉलॉजी वेगळी आहे, संप्राप्ती वेगळी आहे, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येक माणसाचं आचरण वेगळं आहे, प्रत्येक माणसाचा विहार वेगळा आहे, आहार वेगळा आहे. जर असं असेल तर तुम्ही त्या पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत नाही, आणि अकॉर्डिंग टू लॉ तुम्ही पेशंटला मी तुला 100% बरा करतो असं म्हणू शकत नाही. ऑलवेज कीप इन दिस माइंड, कारण शिक्षा कायद्यानुसार त्यालाच होते जो डॉक्टर असतो. जो डॉक्टर नसतो तो माणसांना 200% बरा करू शकतो आणि त्याला शिक्षा असं तो म्हणू शकतो, आणि तरीही त्याला हे होत नाही, शिक्षा करायचा कायद्याला अधिकार नाही. ह्या गोष्टी लक्षात आहे. तर एका बाजूला मी म्हणलं की हायपोचे 60% पेशंट बरे होतात ज्यांची गोळी बंद होते, सिम्पटम्स सगळे निघून जातात. 30% पेशंट्स असे असतात ज्यांच्यामध्ये गोळीचा डोस कमी होतो, बंद होतो असं नाही, कमी होतो, पण त्यांचे सिम्पटम्स सगळे निघून जातात. 5% पेशंट्स खोटं बोलतात किंवा पळून जातात. 5% पेशंट्स असे असतात ज्यांच्यामध्ये गोळी कमी होत नाही, पण हे स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे असलं पाहिजे. हो तर हो, नाही तर नाही, नाही होत बरं हे सांगण्याचा आपल्याकडे हिंमत असली पाहिजे. जी चर्चा चर्काचारांकडे होती, म्हणजे पहिल्याच दिवशी सांगून ठेवलं सुखसाध्य कृष्णसाध्य याप्याने प्रत्येक केले. आम्हालाच आयुर्वेदाच्या वैद्यांना कंडू आहे प्रत्येक आजार बरा करायचे. प्रमेह चरकांचा प्रमेह, ते म्हणतात की याप्या आजारांमध्ये प्रमेह सर्वश्रेष्ठ आहे. याप्या आजारांमध्ये प्रमेह सर्वश्रेष्ठ आहे. कशामध्ये सांगतात? कोणता अध्याय आयुर्वेदामृतान कुठल्या अध्यायात सांगितलंय? जलमाश्वासने श्रेष्ठ कशात सांगितलं? नाही बघा, उद्या सांगा मला बघू, सरांच्याकडून मोबाईलवरून मॅसेज टाकायला सांगा. ठीक आहे, तर प्रमेह हा याप्या अध्यायांमध्ये श्रेष्ठ म्हणून सांगितलं. जो बरा होत नाही अनलेस अँड अंटिल तुम्हाला त्याला कंटिन्युअस ट्रीटमेंट द्यायला लागणार.
पण आमच्याकडे 3 महिन्यात डायबिटीस बरे करणारे लोक आहेत, 6 महिन्यामध्ये डायबिटीस बरे करून जाणारे लोक आहेत. आता मी मगाशी म्हणलं त्या पद्धतीने आहे, डायबिटीस वेगळा आहे, प्रमेह वेगळा. आणि आपल्याकडं प्रमेहाचा पेशंट ऍक्च्युली कधीच येत नाही हे माझं मत आहे. प्रमेहाची परीक्षा कशावरून करायला सांगितली? प्रभुता विले मूत्रवा. आपण एक तरी वैद्य मूत्रपरीक्षण करतो का? जर केली तर तो पेशंट अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अदर मेडिसिन असतानाच ते मूत्र आहे. तो कुठलंही औषध घेत नसताना जर त्याचं मूत्रपरीक्षण केलं तर त्या मूत्रपरीक्षणाला किंमत आहे, नाही तर त्याला काहीच किंमत नाही. म्हणजे मी हे करून बघितलं का, म्हणजे मी पेशंटची वेड्यासारखी युरिन कलेक्ट करून असे क्लिनिकमध्ये माझ्या 20-25 बाटल्या लागलेल्या असायच्या. रात्रीच्या वेळेला कलेक्ट, सकाळच्या वेळेला कलेक्ट करायच्या, दिवसभर ठेवायच्या, परत चेक करायच्या. ते नंतर मला ध्यान वाटायला लागली की म्हणजे क्लिनिक कशाचं झालं आहे असं वाटायला लागलं होतं एवढं. पण त्याच्यामध्ये मी हे सगळं सफर करून झालेलं आहे म्हणून मी सांगतो. पण तरी सुद्धा जो काही आजचा डायबिटीस आहे ना, तो आपण ट्रीट करू शकतो. कारण त्याचं कारण वेगळं आहे, त्याचं कारण हरियाणवरी आहे. आणि हरियाणवरीला काही जास्त अवघड नसतं. नुसतं त्या पेशंटचं जेवणाचा स्पीड जरी कमी करायला सांगितलं ना, त्याला 1 घास 32 वेळा चवून खा एवढं सांगितलं ना, तरी पुढच्या 15 दिवसामध्ये त्याची साखर कमी होते. तुमच्या डायबिटीसच्या तुमच्या बहिणीचे पेशंट असतील ना, बघा 70% लोक वाघ मागे लागल्यासारखं खात असतो. बाकी ज्यांची चतकोचपती खाऊन येईपर्यंत ह्यांचं जेवण संपलेलं असतं, ह्या स्पीडनं ते खात असतात. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं. सो ज्या वेळेला आपण स्पेशलायझेशनमध्ये उतरतो, आता थायरॉईडचं मी तुम्हाला सांगितलं, थायरॉईड हा त्यातलं काय म्हणू आपण, आमच्या ट्रीटमेंटच्या फौजेचा सेनापती आहे. पण ह्या सेनापतीच्या मागे डायबिटीस आहे, इन्फर्टिलिटी आहे, ओबेसिटी आहे, रोमॅटिक डिसऑर्डर्स आहे. आता हा चूज करताना खूप भारी पद्धतीनं चूज केला गेला, लक्षात घ्या. कसं? कारण ज्या माणसाला थायरॉईड होतो तो माणूस जाड होतो, त्या माणसाचे कोलेस्ट्रॉल वाढतं, म्हणजे तो हार्ट डिसीजकडे जातो, म्हणजे त्याला हायपर टेन्शन होतं. इन्फर्टिलिटी तर सगळ्यांना माहिती आहेच, ओबेसिटी तर आपली झालीच, डायबिटीस होण्याचे चान्सेस 3 टाइम्स वाढतात. सो ज्या वेळेला आपण थायरॉईड ट्रीट करायला जातो, त्यावेळेला अल्टिमेटली यू हॅव अन आयडियल सोल्युशन टू प्रिव्हेंट दॅट पेशंट टू बिकम डायबिटिक, टू प्रिव्हेंट फ्रॉम रुमॅटिक डिसऑर्डर्स, किंवा त्याचा इन्फर्टिलिटीचा इश्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या एकाशी एक रिलेटेड आहेत. म्हणून मी मगाशी ते वाक्य वापरलं होतं की हा फक्त 3.5 हाताचा देह आहे, एव्हरीथिंग इज इंटरकनेक्टेड टू एव्हरीथिंग. असं कधीच झालेलं ना, पायात काटा टोचलाय, पाय दुखतोय आणि डोळे हसतायत, असं नाही होत. बॉडी ही इंटरकनेक्टेड आहे. एव्हरी ऑर्गन, एव्हरी सेल, एव्हरी सिस्टीम इज इंटरकनेक्टेड टू इच अदर. आणि तसं असेल तर होलिस्टिक ॲप्रोच जो फक्त आणि फक्त आयुर्वेदाकडे आहे, तो होलिस्टिक ॲप्रोच घेऊन जर आपण थायरॉईडकडे बघायला लागलो तर आपल्याला थायरॉईड हा काय खूप अवघड नाही आहे. आणि त्यामुळं थायरॉईड हे झालं थायरॉईडच्या बाबतीत, पण हे असंच थायरॉईडचंच आहे अशातलं भाग नाही, दुसरा कुठलाही आजार, मग तो सोरायसिससारखा असू दे, स्किन डिसीज असू दे, कोणासारखा आजार असू दे. मला आठवतं की मी 3rd year BMS ला असताना कोणाची पहिली केस माझी बरी केली, पहिली केस आली आणि ती कोणाची होती आणि ती मी बरी केली. त्याच्यानंतर मी एवढ्या कोणाच्या केसेस बघितल्या की मला माझ्या सरांनी, म्हणजे जमदग्नी सरांनी मला कोडगा डॉक्टर असं न पाडलं. आणि म्हणजे ह्या अभिमानाची गोष्ट वाटते मला. मी MD फर्स्ट इयरला असताना 2nd year 3rd year MD एका विद्यार्थ्याचा मला फोन आला, म्हणजे माझ्या सिनियरचा, की विक्रांत असा असा एक कोणाचा पेशंट आहे आणि त्याला मला ट्रीट करायचं, तर काय काय देऊ? मी सगळं विचारलं, त्याला औषधं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सरांची मुंबईची ट्रीप होती, ज्याला मी कायम असायचो. आणि मी बाहेर काउंटरला कलेक्शन वगैरे घ्यायला उभा होता, आणि आत तुम्ही जसे स्टुडंट आहात तसे सरांचे स्टुडंट आतमध्ये सगळे चालू होतं क्लिनिक. त्यातली एक पोरगी बाहेर आली, तिने असं वरपासून खालपर्यंत माझ्याकडे बघितलं, परत असं इकडे बघितलं, ती आतमध्ये गेली. परत आणखी दुसरी पोरगी आली, तिने तसं बघितलं, 2-3 पोरं आली, त्यांनी तसंच बघितलं, ते आतमध्ये गेली. मला कळलं ना, मी असंच बघायला लागलो, काय आपल्याकडे काय विचित्र आहे का, केसांना काय झालंय का, तोंडाला काय, नाकाला काय लागलंय का, कपडे विचित्र आहेत का. मग त्याच्यानंतर एक दुसरं पोरगं बाहेर आलं, असं विक्रांत पडेल सर तुम्हीच का? म्हणलं हो का, नाही काय नाही असं. ते पण आतमध्ये गेलं, काय म्हणजे आतमध्ये काय चाललं म्हणलं, म्हणून मग आतमध्ये गेलो, म्हणलं आतमध्ये काय आपल्या नावाने खडे पडायचे चालत काय. तर तिथं गेल्यानंतर मला कळलं, तो जो माझा सिनियर होता त्यानं सरांना तोच प्रश्न विचारला, तो मुंबईचा होता, त्यानं सरांना तोच प्रश्न विचारला जो त्यानं आदल्या रात्री मला विचारला होता. आणि त्याच्यावरती सरांनी त्याला असं सांगितलं, तो एक काम कर, तू हा प्रश्न मला विचार असेल त्याच्या तू विकायला विचार, कारण जे नॉलेज घ्यायला मला 25 वर्ष लागली ते त्याचं आत्ता तयार आहे. म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही त्याच्या मागं हात धुवून लागताना, त्यावेळेला त्याच्यावरती तुम्हाला खूप चांगले सोल्युशन्स मिळतात. म्हणजे पारोसा पिंपळ, सॉरी, काकोदुंब तुम्हाला माहिती आहे का? बघितलं का काकोदुंब? अष्टांगारी कॉलेजला कधी गेला का? म्हणजे मला त्यातले तर माहितीतलो उदाहरण, अष्टांगारी कॉलेज, अष्टांगारीला आतमध्ये गेला ना की डाव्या हाताला मोठ्या पानांचं झाड आहे, त्याला काकोदुंब म्हणतात. त्याला शुक्र वैश्य ज्याचं दुसरं नाव आहे,
मी सकाळी 4 वाजता उठून 500 वरनं त्याला मला अष्टांग आहे हे माहिती नव्हतं, तिथं जाऊन त्याचा चीक गोळा करून आणून त्यानं पेशंटला वमन दिलेलं आहे की काही कोणाच्या पेशंटला। इथपर्यंत मी सगळे किडे केले आहेत। तुरटीमध्ये 2 प्रकार असतात, पांढरी तुरटी आणि तांबडी तुरटी। तांबडी तुरटी मी खूप प्रयत्नाने MP मधून मागून घेतली, तर ती तांबडी तुरटी ही कोडाचं एक औषध सांगितलं। किंवा गोरक्षनाथी ताम्र नावाचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये उमराचा चीक घालून घालून त्याचं ताम्राचं भस्म तयार करायचं आहे, तर ते कोडाचं उत्तम औषध म्हणून सांगितलं। एकाच आजाराला तुम्ही तुमच्या ग्रंथामध्ये 1000 ठिकाणी बघायला सुरुवात करताना त्यावेळेला तुमच्याकडं एका ग्रंथामध्ये 1000 सोल्युशन सापडलं, तुम्हाला 3 ग्रंथामध्ये 3000 सोल्युशन सापडणार आहेत। आणि मग त्याचे जे सब ग्रंथ आहेत, मग त्याच्यामध्ये माधवनंद असेल किंवा भावप्रकाश असेल, भैषज रत्नावली असेल, रसरत्नाकर असेल, ह्याच्यामधून तुम्हाला मिळणारे सोल्युशन्स खूप वेगळे असतात। ह्या सगळ्या सोल्युशन्सचा जर तुम्ही वापर केला असणार, तर तुम्ही जे कुठलं फील्ड घ्याल त्या फील्डमध्ये तुम्ही बॉस वाढल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं एवढं पुष्कळ होईल, काही शंका असतील तर विचारा।